पुढची बातमी पाहूयात क्रीडा क्षेत्रातून. टेनिसपटू सानिया मिर्झानं आज आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली आणि भारताची एकमेव आणि सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून सानियाकडे पाहिलं जातं. आणि सानियाची सोनेरी कारकीर्द कशी होती पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स्ड डबल्सचा अंतिम सामना हा भारतीय क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत भावुक क्षण होता. मेलबर्न सॉरी गाइस. दोन हजार चार पासून सुरू केलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीमध्ये आपला शेवटचा सामना खेळत असताना सानियानं आता आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. सानिया मिर्झाच्या आंतरराष्ट्रीय टेनिसच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या योगदानावर एक नजर टाकूया. 2009 ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2012 फ्रेंच ओपनमध्ये मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2014 अमेरिकन ओपनचं मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2015 विम्बल्डन विमेन्स डबल्सचं जेतेपद सानिया मिर्झानं पटकावलं. 2015 ते 2016 दरम्यान मार्टिना हिंगिस सोबत सलग 22 जेतेपद सानिया मिर्झानं पटकावली. 2015 अमेरिकन ओपन दुसऱ्यांदा विमेन्स डबल्समध्ये सानियानं विजेतेपद पटकावलं. तर 2016 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्यांदा विमेन्स डबल्समध्ये सानियानं विजेतेपद पटकावलं. I'm still going to play a couple more tournaments, but my journey of my professional career started in Melbourne. Sorry, guys. And I couldn't think of a better arena to finish my career at in a Grand Slam. So thank you so much for making me feel at home here. वेळोवेळी सामाजिक विषयांवर आपली परखड मतं सानियानं मांडलेली आहेत. टेनिस खेळतानाची तिची कपड्यांची स्टाईल कायम चर्चेचा विषय देखील ठरली. मात्र सानियानं त्यावरही आपल्या खेळाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. शोएब मलिक सोबतचं तिचं वैयक्तिक आयुष्य हे देखील कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये भारताची महिला टेनिसपटू म्हणून सानियानं क्रीडाप्रेमींचं कायम कौतुकच पाहिलंय. भारताची उत्तम महिला टेनिसपटू म्हणून सानियाची कायम ओळख राहील. रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई.